नमस्कार मी अरविंद आरकडे सारमत उलटाने आपले स्वागत आज अठ्ठावीस एप्रिल सकाळचे सात झालेत आत्तापर्यंतच्या ठळगाड्यामुळे आपण जी रेमडेसिवीर इंजेक्शन आणली त्याची सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत त्यामुळे कोणत्याही कारवाईला घाबरत नाही इंजेक्शनमुळे त्यां ज्यांचे जीव असले ते लोक माझ्या पाठीशी आहे आता ती इंजेक्शन संपली आहेत त्यामुळे कारवाई आणि जप्त काय करणार माझा तो व्हिडिओ नीट पाहिला तर या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील असे सांगून नगरचे भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राजकीय आणि कायदेशीर वादाला उत्तर दिले आहे खासदार सुजय विखे यांनी दिल्ली इथून विशेष विमानाने रेमडेसर इंजेक्शनचा साठा आणला होता त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले असतानाच यासंबंधित आता उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली आहे गेल्या वर्षभरापासून थेट अध्यापनाच्या कामापासून दूर असणारे प्राथमिक शिक्षक आता कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी आयोजित सर्वेक्षण मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत कोरोना सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या आरोग्य पथकात प्राथमिक शिक्षकांचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्यातील अकरा हजार प्राथमिक शिक्षक करोना ड्युटीवर असणार आहेत जिल्ह्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी अठ्ठावीस एप्रिल ते दोन मे या कालावधीमध्ये जिल्ह्यात सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येणार आहे या सर्वेक्षणात गृह भेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आली असून या पथकात आरोग्य कर्मचारी एक अंगणवाडी सेविका आणि एक एक शिक्षिकाचा समावेश आहे हे पथक दररोज पन्नास घरांना भेटी देईल भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान ऑक्सिजन पातळी पल्स रेट तसेच करोनाची इतर लक्षणे तपासतील जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसात कोरोना संसर्गाचे प्रमाण काही प्रमाणात घटले दिसत आहे मागणीच्या तुलनेत मंगळवारी ऑक्सिजनचाहीच पुरवठा बऱ्यापैकी झाला मात्र सर्व चर्चेचा आणि मागणीचा विषय असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा ताळमेळ लागताना दिसत नाही यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे प्राण आता रुग्णांसोबत कंटाळा आले आहेत तर दुसरीकडे लाल फितीच्या चक्रात चा मागणी आणि पुरवठा अडकल्याने कोणी रेमडेसिवीर देता का आवटाव फोडण्याची वेळ नातेवाईकांना आली आहे जिल्ह्यात मंगळवारी पन्नास मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला जिल्ह्याची मागणी दररोज साठ मेट्रिक टन ऑक्सिजन असताना काल बऱ्यापैकी ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे त्याआधी दोन दिवस मागणीच्या तुलनेत निम्मा अथवा साठ टक्के ऑक्सिजनचा पुरवठा होत होता नगर जिल्ह्यासाठी तिसरा दिवस दिलासादायक ठरला आहे मात्र एका दिवसात जिल्ह्यातील मृतांच्या आकडेवारी सत्तरने वाढ झाल्याने कोरोना मृत्यू वाढल्याची भीती व्यक्त होत आहे दरम्यान काल दोन हजार सातशे पंचवीस रुग्णांना रुग्णातून डिस्चार्ज देण्यात आला तर नव्याने दोन हजार सहाशे पंचावन्न करोन रुग्ण वाढले आहेत जिल्ह्यात कोरोनामुक्त झाल्यांची संख्या एक लाख चाळीस हजार एकशे अकरा झाली आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पंच्याऐंशी पॉईंट आठ टक्के झाले आहे तर उपचार सुरू असणारी संख्या बावीस हजार सातशे आहे पातळी तालुक्यातील करंजीतील सुशोषित कुटुंब म्हणून ओळखलं असणाऱ्या कुटुंबियातील आई वडील व मुलगा हे नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत होते या तिघांपैकी आई व मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची वार्ता रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पित्याला समजतात त्यांनीही देखील रुग्णांतच प्राण सोडले या दुर्दैवी घटनेमुळे पातळी तालुक्यातील करंजी गावावर शुक्काळ पसरली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन बेड इंजेक्शन भेटत नसल्याने अनेक रुग्णांना जीव गमावण्याची वेळा येत आहे तर दुसरीकडे ज्यांना उपचार मिळत आहेत मात्र शरीर उपचाराला साथ देत नसल्याने काहींना जीव गमावा लागत आहे करंजी येथील सुशिष्छित कुटुंब म्हणून ओळख असलेल्या ढमाळ कुटुंबावर अशीच परिस्थिती वडवली आहे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या वकार महामंडळाच्या गोदामाला काल रात्री नऊ वाजेच्या दरम्यान आग लागली या आगीत गोदामात ठेवलेले कोट्यावधी हो रुपयाचे धान्य जळून खाक झाले आहे सुदाव्याने या आगीत जीवितहानी झाली नाही बाजार समितीच्या आवारात असणाऱ्या या गोदामामध्ये शेतकऱ्याचे धान्य कापूस साठवून ठेवण्यात येते थे। काल रात्री या गोदामाला अचानक आग लागल्याने गोदामातील सर्व धान्य जळून खाक झाले आगीची माहिती कळताच संगमनेर नगरपालिका थोरात साखर कारखाना विकेश साखर कारखाना अकोला साखर कारखाना यांचे अग्निशामक दल बोलवण्यात आले त्यांनी आग वेजण्याचा प्रयत्न केला उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आलेली नव्हती शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलली जाते या होत्या आत्तापर्यंतच्या घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारमत किंवा बेड्या देशदेऊ डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार